नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव खुशी आहे। आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त मी आपणासमोर 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती। महात्मा गांधी हे एक महान स्वातंत्र्य सेनानी होते। त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते। आपण त्यांना प्रेमाने बापू आणि राष्ट्रपिता असेही म्हणतो। महात्मा गांधी यांची राहणी साधी मात्र विचारसरणी उच्च दर्जाची होती। त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले। म्हणूनच त्यांचा जन्मदिन हा जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो। दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींनी अखेरचा श्वास घेतला। त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।